हेलो एवरीवन्स, अपन बीकॉम फसमच्या कंपनीला ह्या ठिकाणी बघत आहोत. मागच्या दशकामध्ये 8 चॅप्टर कंपनीलाचे झाले होते. आजच्या दशकामध्ये आपण कंपनीचे भाग भांडवल सेज कॅपिटल ऑफ अ कंपनी. कंपनीला भागभांडवलाची किंवा भागाची किंवा सॉरी भांडवलाची आवश्यकता का भासते. जेव्हा कंपनी ओपन होतो तेव्हा त्यांच्याकडे अपुरे किंवा पुरेसे भांडवल नसल्यामुळे जनतेकडून पैसा तिला घ्यावा लागतो. तर अशा वेळेस कंपनीचे डायरेक्टर निर्णय घेतात की जे प्रॉस्पेक्ट असतो, माहितीपत्रक असतो, जे जनतेमध्ये इश्यू करतात, आलं, त्यांच्या माध्यमातून ते शेअर्स एक छोटे इन्स्टॉलमेंट घेऊन काय करतात, त्यांच्याकडून भागाच्या माध्यमातून पैसे कलेक्ट करत असतात. आलं, समजून घ्या की एक कंपनी आहे आणि तिला जो प्रमोटर आहे, प्रमोटरकडे 30 लाख रुपये आहे, परंतु त्या कंपनीला स्थापण्यासाठी किंवा पूर्ण प्रोसेस करण्यासाठी त्या ठिकाणी 1 करोड रुपये 1 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर अशा वेळेस कंपनीचा डायरेक्टर काय करेल की त्या ठिकाणी बाकी 70 लाख रुपये जे आहेत, 70 लाख रुपये जे आहेत ते कंपनीच्या एक छोट्या छोट्या कामासाठी किंवा बाकी कामासाठी सुद्धा त्या एक प्रॉस्पेक्ट जारी करेल, मार्केटमध्ये एक प्रॉस्पेक्ट जारी करेल. आलं, जसं एक्झाम्पलमध्ये गव्हर्नमेंटचं असतो ट्रेजरी बिल, आलं, जसं मोठ्या मोठ्या कंपन्याचा असतो कमर्शियल पेपर, आलं, त्यानंतर आहे कमर्शियल पेपर आहे, त्यानंतर आणखी खूप सारे असे बॉन्ड आहेत, आलं, इक्विटी शेअर आहेत, पेपरन्स आहेत, हे काय आहेत, हे जनतेकडून एक पैसा कलेक्ट करण्याचे एक माध्यम आहेत. जसं एक्झाम्पलमध्ये म्युच्युअल फंड आहेत, हे सुद्धा एक त्याच पद्धतीने एक पैसा जनतेकडून पैसा कलेक्ट करण्याचे एक माध्यम आहेत, जेणेकरून हे जे पैसा आहे कंपनी आपल्या एक प्रायव्हेट कामासाठी किंवा एक चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्निंग भेटतो त्या ठिकाणी ते यूज करत असतात आणि तिथून पैसा कलेक्ट झाल्यानंतर काय करतात, ते वापस त्याच्या पर्सेंटेजनुसार कस्टमरला देत असतात आणि बाकी आपल्याकडे ठेवत असतात. अशा पद्धतीने कंपन्या काय करतात, नफा मोठ्या प्रमाणात नफा कमवत असतात. आलं, तर अशा वेळेस काय करतात कंपनी जनतेमध्ये प्रॉस्पेक्ट इश्यू करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून पैसा कलेक्ट करत असतात. बघा, ह्या ठिकाणी दिला आहे, कंपनीला व्यवसाय चालवण्यासाठी ज्या रकमेची आवश्यकता असते तिलाच भांडवल किंवा भाग असे म्हणतात. आलं, भांडवलाची वेगळी व सुस्पष्ट व्याख्या कायद्याने केलेली नाही, तथापि प्रत्यक्ष व्यवहारात भांडवलाचा हाच अर्थ अभिप्रेत आहे. कंपनीने भांडवल असंख्य लोकांकडून लहान लहान रकमेत गोळा करण्यात येतो. बघा, ह्या ठिकाणी सांगितलं होतं मी. आलं, ह्या काही कंपन्या भागाच्या किंवा शेअरच्या स्वरूपात आपली रक्कम कंपनीला वापरण्यास देण्यास त्यातूनच कंपनी आपले व्यावसायिक कार्य करीत असते. आलं, कंपनी निर्णय वेगवेगळ्या निर्णया कार्यासाठी किंवा स्वरूप हे भाग भांडवल वापरते, त्यावरूनच भागाचे निर्णयाचे प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. आलं, पंजीयन करतेवेळी कंपनी प्रविवरणात ज्या भांडवलाचा उल्लेख करते किंवा पंजीयनाच्या पंजीत ज्या भांडवलाची नोंद करते त्या भांडवलाला पंजीत रजिस्ट्रार अधिकृत ऍथॉरिटी किंवा ऍथोराइड्स किंवा नाममात्र भाग असे म्हणतात. आलं, म्हणजे ती काय करतो आपल्या प्रॉस्पेक्ट प्रविवरणामध्ये त्याच्याविषयी उल्लेख करत असतो. आलं, कंपनीच्या भावी जीवनात जास्तीत जास्त किंवा भांडवलाची गरज भासेल याच्याच अंदाज करून ही भाग निश्चित केली जाते. आलं, सामान्य कार्यविधीने कंपनी ह्यामध्ये वाढ करू शकत नाही. आलं, जसं एक्झाम्पलमध्ये एखाद्या वेळेस 1000 शेअर इशू केलं असेल तर त्या ठिकाणी लोकांकडे डिमांड आली असेल, तर लोकांकडून 5 डिमांड आले असेल तर त्या ठिकाणी ते इशू करू जास्त वाढ करू शकत नाही. आलं, जेणेकरून लोक ते खरेदी करण्यास तयार नसतात. आलं, अंश भाग अनेक प्रकारच्या अंशाच्या स्वरूपात विभाजित करता येतात. जसं एक्झाम्पलमध्ये इक्विटी शेअर, पेपर शेअर, डिबेंचर होल्डर, आला बॉन्ड, ह्या अशा प्रकारे अधिकृत भागापैकी काही भागाची कंपनी आपल्या आवश्यकतेनुसार विक्रीस काढते. बोला, जसं एक्झाम्पलमध्ये एखाद्या कंपनीला जसं 1000 शेअर ची आवश्यकता आहे इशू करायची जेणेकरून त्याची गरज पूर्ण होऊ शकेल, तर तेवढे 1000 शेअर इशू करत असते, जेवढ्या रकमेचे भाग कंपनी विक्रीला काढते. आलं,
काढते. म्हणजेच सामान्य जनतेला भागाच्या खरेदीसाठी नियंत्रण देणे तेवढ्या भागाला निर्गमित भाग इश्यू भाग इश्यू कॅपिटल असे संबोधतात. जेवढ्या अंश विक्रीला काढते आलं. आंसर विक्रीला कळतो. ह्या ठिकाणी दिलेलं आहे सबस्क्राईब शेअर्स म्हणजे सबस्क्रिप्शन कॅपिटल म्हणजे निर्गमित केलेल्या भांडवलापैकी जे भाग जनतेकडून खरेदी केले जातात त्याला आपण सबस्क्रिप्शन कॅपिटल असे म्हणतात. तर विकलेले भांडवल म्हणजे काय ज्या जेवढ्या लोकांनी काय केलं नाही ॲप्लिकेशन केलं नाही तर तेवढं त्याला आपण देत असतो त्याला ॲप्लिकेशन मनी आलं. पुढे आहे अलॉटमेंट. अलॉटमेंट म्हणजे आपण त्यांना भाग वाटप करत असतो त्याला आपण अलॉटमेंट म्हणतो. पेडअप कॅपिटल म्हणजे काय होतो जेवढ्या रकमेची मागणी केली आहे आला मागणी करते त्यास पेडअप कॅपिटल किंवा कॉलअप सॉरी सॉरी पेडअप नाही कॉल अप म्हणतात आलं. अशा प्रकारे ह्या ठिकाणी दिलं आहे. पुढे बघूया कंपनीचे भाग आलं. तर सेल्स ऑफ कंपनी कंपनी अधिनियमाच्या अनुच्छेद 246 नुसार भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा एक भाग होय. म्हणजे बघा ह्या ठिकाणी सांगितलं की ज्या वेळेस कंपनीला 1 कोटीची आवश्यकता असतो तर अशा वेळेस 30% स्वतःकडे असते तेव्हा 70% ते इतरांकडून मागून घेत असते आला. त्यास आपण काय म्हणतो छोट्या छोट्या पार्टमध्ये ते मागून घेतात त्याला काय म्हणतो पण भाग आलं. त्यात स्कंदाच्या स्टॉक जर स्कंद आणि भाग यात फरक केला नसेल तर स्कंदाचा पण समावेश होतो आलं. नाही फेरवेल यांनी भाग म्हणजे एक ठराविक रक्कम नसून रकमेचे निश्चित होणारा हितलाभ इंटरेस्ट होय. त्यात संविधानाने ठरणारे विविध अधिकार अंतर्भूत असतात आलं. या शब्दात भागाचा आशय व्यक्त केला आहे. भाग प्रमाणपत्राच्या सर्टिफिकेट स्वरूपात भाग घेणाऱ्या व्यक्तीला दिला जातो येतो आलं. त्यावर भागधारकाचे नाव पत्ता घेतलेल्या भागाची संख्या व दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू लिहिलेले असते. ओके बाकी हे आपण गला बघू भागाचे वैशिष्ट्ये आलं. हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे.